ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील. पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याचं कारण म्हणजे पुणेकरांना थोडीशी सूट जरी दिली तर पुणेकर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तोडवतात, मास्क वापरण्याचं टाळतात, गर्दीच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा विचार न करता अजून गर्दी करतात. पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय. याच बातमीची दृश्य टिपली आहेत आमचे प्रतिनिधी दत्ता कोळीनकर यांनी. तर याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच. तोंडावर स्कार्फ बांधलेला नाही, समोर बघा तो. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे हे बघा. हा मामू हा तोंडावर स्कार्फ बांधलेला नाही, बघा. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. हे समोर जे इसम दिसत आहेत त्यांनी तोंडावर मास्क बांधलेलं नाही आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. मार्केट आर्ट परिसरामध्ये शूटिंग चालू आहे. हे बघा हा इसम तोंडावर आता त्यांनी मी बघितल्यानंतर त्यांनी टाकलेलं आहे. मार्केट यार्ड सिस्टीम, मार्केट यार्ड याच्यावर सगळा फिजिकल डिस्टन्सिंगचा. समोर जो बसला आहे त्याच्या तोंडावर काही नाही आहे. हा शेतकरी आहे, तोंडावर स्कार्फ न बांधता हा भाज्या विकतोय. बघा मार्केट यार्ड परिसरामध्ये शूटिंग चालू आहे. हे बघा हा शेतकरी आहे, तोंडावर मास्क न लावता हा भाज्या इथे विकतोय, टमाटे विकतोय. हा मार्केट यार्ड परिसरामध्ये ही झालेली गर्दी आहे. या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे.